या कारणांमुळे पृथ्वीवरील मानव प्रजाती होणार नष्ट तारीखही जाहीर डायनॉसॉरसारख्या संपुष्टीनंतर इतर अनेक प्राणी पृथ्वीवरून नष्ट झाले आहेत आणि आता मानवावर सुद्धा हीच वेळ येणार आहे असे शास्त्रज्ञ सांगतात इंग्लंडच्या ब्रिस्टर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला की त्यांनी केलेल्या संशोधनात हे भाकीत करण्यात आलेलं आहे की पृथ्वीवरील मानव प्रजाती नष्ट होणार पृथ्वीवरून मानव प्रजाती कशी नष्ट होणार त्यासाठी कोणकोणती कारणे जबाबदार आहेत याबद्दलची माहिती शास्त्रज्ञांनी दिलेली आहे मानवजातीने निर्माण केलेल्या प्रगतीसदृश गोष्टी जसे की कारखाने विविध स्वरूपातील उद्योग मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर चालणारी वाहने आणि मोठे रस्ते या सर्वांसाठी लागणारी जागा व त्यासाठी होणारी वृक्षतोड ही सर्व कारणे मानवजातीसाठी धोका निर्माण करत आहेत माणसाने आपल्या प्रगतीसाठी केलेल्या गोष्टीतून मोठ्या प्रमाणात दूषित वायूचे प्रमाण पृथ्वीवर वाढत आहे ज्यामध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण जास्त आहे ज्यांना हरित वायू देखील म्हणून ओळखले जाते जे पृथ्वीच्या तापमान वाढीसाठी सर्वात मोठा वाटा उचलतात ज्यांच्या वातावरणातील वाढीमुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत जाणार आहे व ज्या हरितगृह वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी जगातील सर्वच भागात होत असलेले प्रयत्न आता कमी पडत आहेत शास्त्रज्ञांच्या मते पुढील दोनशे पन्नास दशलक्ष वर्षात पृथ्वीचे तापमान हे वाढत जाऊन चाळीस ते पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते या तापमानात माणसाला जगणे अशक्य होऊन जाईल त्याचबरोबरीने पृथ्वीवरील अन्य सस्तन प्राणी देखील या तापमान वाढीत तग धरू शकणार नाही त्यामुळे ते देखील मानवी प्रजाती सोबतच संपुष्टात येण्याची भीती आता निर्माण होत आहे जे सजीव तापमान वाढीत जगण्यासाठी स्वतःला सक्षम करतील तेच सजीव प्रामुख्याने या काळात पृथ्वीवर जगतील जे सजीव स्वतःला थंड ठेवण्यात सक्षम राहतील तेच इथे टिकतील पृथ्वीवर उत्तर व दक्षिण ध्रुवावर असलेले तापमान देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्यामुळे या भागातील बर्फ वितळून पृथ्वीवरील बहुतांश भाग हा पाण्याखालीच जाणार आणि त्यामुळे पृथ्वीचा फक्त आठ ते दहा टक्के भागच राहण्यासाठी योग्य असणार आहे ज्याच्या माध्यमातून पृथ्वीवर सजीव सृष्टी अस्तित्वात राहू शकेल असे शास्त्रज्ञांचे ठाम मत आहे सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत